कोन्निचिवा, नमस्कार। आज आपण जाणार आहोत ताकासाकी शहरामध्ये। ताकासाकी शहर हे गुमना प्रीफेक्चरमध्ये येतं। हे शहराचं स्पेशालिटी हीच आहे की हे शहर सिटी ऑफ लक म्हणून ओळखलं जातं इथे जपानमध्ये। तर तिकडे जाऊन आपण आता बघूया की काय लकी गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या बघायला मिळतात ते। आत्ता मी आलेलो आहे माउंट हरुना। हरुना इथे माउंटन जो आहे तिकडे एक रोपवे पण आहे, तर त्या रोपवेमध्ये आलेलो आहे आणि त्याच्याच बाजूला माउंट हरुनाच्या जवळच हरुना लेक म्हणून आहे, तर तो लेक पण आपण बघूया नंतर। माउंट हरुनावर हरुना फुजीसान जिंजा आहे। तर माउंट हरुनावर आत्ता आपण आलेलो आहोत। क्लाउडी असल्यामुळे काहीच दिसत नाही आहे खालचा एरिया। आता दुसऱ्या प्लेसला आपण आलेलो आहोत, ते म्हणजे शोरिनझान दारुमाजी। शोरिनझान दारुमा टेम्पल हे जे दिसतं आहे ते खूप मोठं टेम्पल आणि फेमस टेम्पल आहे जपानमध्ये पण। ह्या ज्या डॉल्स तुम्हाला समोर दिसत आहेत लाल कलरची डोकी, त्या दारुमा डॉल्स म्हणून खूप प्रसिद्ध आहेत आणि त्या बरेच ठिकाणी तुम्हाला मिळतात। या डॉलची खासियत म्हणजे ह्या डॉल लकी समजल्या जातात जपानमध्ये। दारुमा डॉलची खासियत हीच आहे की या डॉल्स जेव्हा आपण विकत घेतो तेव्हा त्याला डोळे नसतात। तुम्ही टेम्पलमध्ये जाऊन जेव्हा एक इच्छा बोलून दाखवता देवासमोर तेव्हा एक डोळा काढला जातो आणि एका वर्षानंतर जर का ती इच्छा किंवा तुमचा गोल जो असेल तो पूर्ण झाला तर तुम्ही स्वतः दुसरा डोळा काढायचा आणि ती डॉल कोणत्याही एका जवळच्या टेम्पलमध्ये जाऊन विसर्जन करायची असं यांचं मानणं आहे। दोन्ही डोळे असलेली दारुमा डॉल ही म्हणजे लकी समजली जाते, कारण तुमचा जो गोल असतो किंवा इच्छा असते ती पूर्ण झालेली असते। आता आपण शेवटच्या प्लेसला आलेलो आहोत, ते म्हणजे ब्याकुए दाय कान्नानजी।
हाई एक बुद्धाची मोठी उंच मूर्ती जी दिसते लांबून तिथे आपण आलेलो आहोत। माता ने पुन्हा भेटूया।